सर्वसामान्यांचे लोकनेते माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई क्रीडा महोत्सवात आपल्याला सत्कार सन्मानासाठी बोलवल्या वेळेस आपला सन्मान व सत्कार करण्यासाठी पुकारले असताना आप्पांनी सत्कार व सन्मान माझा करू नका यासाठी त्यांनी नकार दिला. कारण त्यांनी असे म्हणणे होते की मी सर्वसामान्य व्यक्ती म्हणूनच आहे, म्हणून माझा सत्कार नको असे त्यांचे परखड मत होते. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाने व विनंतीला मान देऊन आप्पा पुढे आले व त्यांचा सत्कार करण्यात आला. मॅरेथॉन आपली राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन आठवं वर्ष होतं. 29 कला क्रीडा महोत्सव वसई तालुक्यामध्ये होणारे सर्व कला क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. त्यामुळे आपला वसई तालुका आजपर्यंत राष्ट्रीय लेवलला हजारोच्या वर खेळाडू राष्ट्रीय लेवलला यामुळे या कला क्रीडा महोत्सवामुळे गेलेले आहेत. आमच्या ऑलिम्पिक आनंद मिनेजीस या कला क्रीडा महोत्सवातून गेलेला आहे. गौतमी राऊत राष्ट्रीय खेळाडू असे अनेक. यानंतर आपण आपले मनोगतही व्यक्त केले. अच्छा, आपल्या 29 या कला क्रीडाच्या ओपनिंगच्या निमित्ताने आपल्याला 3 जायंट असे प्रमुख पाहुणे मिळाले, ज्यांना आपण सगळे क्रिकेटचा देव महान फलंदाज वगैरे वगैरे बोलतो, आणि ज्यांना प्रत्येकजण मनापासून प्रेम करतो. प्रत्येकाला हवं हवसं आणि आपलेपणाने ज्यांच्याकडे बघितलं जाते ते सचिन सर आज आपल्या इकडे आले. खरं तर मी, क्षितिज, आपले प्रकाश, वनमाळी, मुकेश साहेब वगैरे वगैरे आपण ग्राउंडवर कोणत्या न्यायचं, टॉस कोणते करायचे, अमूक कोणते करायचे, पण आज वसईकरांनी अतिउत्साह दाखवला आणि आमचा घाम काढला. अरे, आपल्या इकडे पाहुणे येतात, आले पाहिजेत. आम्ही पाहुणे कोणाकरता आणतो? आपल्याच सगळ्या लोकांकरता. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं, त्यांना कुठेतरी 2 शब्द ऐकायला मिळाले पाहिजेत का, त्यांच्याकडून काहीतरी शिकून त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्यापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न आपली मुलं करतील या दृष्टीने आम्ही हे सगळे खटाटोप करतात. तिकडे आपण पण सगळ्यांनी प्रेमाने सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे. आम्ही दरवर्षी मोठे मोठे दिग्गज आणण्याचा प्रयत्न करतो. या स्टेजवर तुम्ही मला गेल्या 29 वर्षात 29 मिनटं बघितलं नसेल. कधी मी 29 मिनटं स्टेजवर थांबलो नाही. मी तिकडे तुमच्या बरोबरच असणारातला माणूस आहे. पण तरीसुद्धा मोठी लोक आपण का आणतो? कारण का कुठेतरी त्यांच्याकडून आपण कृती घेतली पाहिजे, आणखीन त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निश्चितपणे सचिन सरांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही देखील भविष्यामध्ये त्यांच्यासारखंच काहीतरी कोणत्याही फील्डमध्ये, क्रिकेट असं नाही, कोणत्याही फील्डमध्ये काहीतरी चांगलं करतील अशी अपेक्षाबद्ध करतो. आपल्याकडे आलेले दुसरे दिग्गज हरिहरन सर. मी परवा माझा एक मित्र दवे, ऋषी दवे, त्याला मी एका कामाकरता फोन केला. ताम तलावमध्ये तलावातला मोठा सण, आणि त्यावेळी तो माझ्याशी बाहेर बोलत होता आणि नंतर बोलला का मी हरिहरन सरांकडे आलो आहे. मी हरिहरन सरांकडे आलो आहे. हां, तर त्यांना पण मी बोलवतो. मी म्हटलं अरे, फार मोठी गोष्ट सर, बहुत बहुत आभारी हूँ आपका. सिर्फ फोन किया इन्विटेशन पे, खाली ईमेल किया, आपसे बात की 24 तारीख को और आपने आई. एक ग्रेटनेस जो आपने दिखाया उसके लिए बहुत बहुत आभारी है. आप सही में बड़े हैं इसलिए बड़प्पन दिखाया. मैं आपका बहुत बहुत आभारी हमारे सभी वसई करों के ओर से मानता हूँ कि खाली एक फोन पे हम मिले नहीं, बाद में ईमेल वगैरह उसमें आप आ गए. उसके लिए बाकी क्या बोलू. बाकी मृणाल कुलकर्णी एक फेवरेट ऍक्ट्रेस मधली माझ्या उत्तुंगनी एक येलो पिक्चर केलेला. मी जास्त चित्रपट कधी बघत नाही, पण आता पोरानेच केलाय म्हणून जबरदस्ती बघायला लागते. आणि त्याची
त्याची कल्पना शेतीची होती. का एकदा अपंग पुनर्वसन केंद्र बोळींगला आम्ही गेलेलो, तिकडे क्षितिजनी काही कॉम्प्युटर्स दिलेले, त्याच्या उद्घाटनाला गेलेलो. आणखीन ते स्पेशल चाइल्ड किंवा दिव्यांग जी मुलं मुली असताना आमच्या भाषणामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. ते एकमेकाशी खेळण्यामध्ये एवढं मग्न होते, ऍक्टिंग करण्यामध्ये मग्न होते. त्यानंतर क्षितिजनी सांगितले ही हनीच्या पिक्चरची स्टोरी होऊ शकेल. आणि त्याच्यावरून नंतर मी माझ्या एक शिक्षिका होती आमच्या शाळेमध्ये, दुर्दैवाने त्यांना देखील तसं मूल झालं. नंतर त्यांनी त्या शाळेमध्येच सर्व्हिस केली बालिका म्हणून, कामत अगोदरच्या नंतर बालिका, नंतर आत्तापर्यंत त्या आपल्या शाळेमध्ये आहेत. का त्यांना कसा त्रास झाला ते सांगितलं आणि त्याच्यावरून ही स्टोरी डेव्हलप झाली. आणखी त्या स्टोरीला न्याय देण्याचं काम जर कोणत्या ॲक्ट्रेसमध्ये ताकद होती तर मृणाल कुलकर्णी. आणि तुम्ही तो न्याय पूर्ण ताकदीनिशी त्या चित्रपटाला दिलं. तुमच्या अनेक चित्रपट चांगल्या प्रकारे चालले. माझा चित्रपट म्हणजे माझ्या मुलांनी काढलेला म्हणून नाही, परंतु खरोखर एक स्टोरीला न्याय देण्यात. दुर्दैवाने असे विषय चालतात नाही चालत हा भाग वेगळा, परंतु तुम्ही जो न्याय देण्याचा राष्ट्रपती, त्या चित्रपटाला राष्ट्रपती पैसे नाही मिळाले पण राष्ट्रपती अवॉर्ड मिळाला. अतुल रानडे आपल्या मुंबईमध्ये मुंबई संघ जिंकला, त्याच्यामध्ये आमचे कोच मार्गदर्शक म्हणजे आपल्या टीमने जिंकलेला, त्याच्यामध्ये डिंकी खेळत होता आणि जी आपण टीम घेतलेली त्याचे सगळे सर्वस्व नेहमीच सचिन सरांबरोबर असणारे आणि सगळ्या आपल्याला पण वेळोवेळी मदत करणारे अतुल सर पण इकडे आले, त्यांचं पण मनपूर्वक आभार. इकडे आपले फादर जो परेरा का ते देखील त्यांच्यामुळे सचिन सरांचे एक मित्र गेल्या वेळी आपल्याकडे आलेले कांबळी साहेब त्यांना घेऊन आलेले ते. आणि प्रत्येक कलाकेंद्रामध्ये त्यांच्यापरीने जी मदत करता येईल, जे काही सहकार्य करता येईल ते नेहमीच करत आला. त्या जो सरांचा फादर जो परेरांचा देखील मनपूर्वक आभार मानतो. आपला पद्मश्री हा पद्मश्री जो परेरा, आता फादरांची आपण तसं बोलत नाही ना, फादरांची संबंध आपले वेगळे आहेत. त्याच्यामुळे आपला उगवता जरा रॉयस्टन डायस, या रॉयस्टन डायस पण वर पण सचिन सरांचं अतुल रानडेंचं सगळ्यांचं लक्ष राहील. आमच्या ग्रामीण भागातून एक पोरगा तयार झाला आहे, आमच्या नगरसेविकेचा माजी नगरसेविकेचा मुलगा, आणखीन अतिशय मेहनत करतो तो आपल्या घरचा आहे, त्याचा आभार मानण्याचा नाही. गोंसालवीर साहेब आपले कमिशनर साहेब महापौर साहेब यांचं कोणाचं भाऊ साहेब यांचे कोणाचा आभार नाही. स्टेजवर बसलेले सगळे मान्यवर, तुम्ही सगळे मान्यवर लक्षात ठेवा, सगळे आपल्याकडे जे येतात त्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करा. आणि त्यांना आपण असं फील दिलं पाहिजे का ते वारंवार त्यांनी आपल्याकडे मागणी केली पाहिजे, अरे बाबा तुमच्या कलाक्रीडाला आम्हाला यायचं आहे, एवढ्या शिस्तबद्ध पडणे आपण काम केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करतील अशी अपेक्षा सगळे मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांचं, खेळाडूंचं आणि जे इकडे काम करतात त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आज एवढंच बोलतो कारण का ऑलरेडी आपला उशीर झालेला आहे. आपण धन्यवाद. आत्ता कार्यक्रम इकडे संपलाय, पुढचे कार्यक्रम लगेच चालू होतील. आभार.